नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील या भागात पुढील 5 दिवस पावसाच्या मुसळधार सरी, हवामान खात्याकडून अलर्ट जारी। कोकण, मध्य महाराष्ट्रात दक्षिण भागाच्या मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे। राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे। राज्याच्या कमाल तापमानात घट होऊ लागली आहे। सोमवारपासून पुढील 4 दिवस मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अरबी समुद्राच्या किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच कोकणातील पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्यात येत्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार इशारा असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हवामान खात्याचे KS होसळीकर यांनी ट्विट झाली माहिती दिली। दरम्यान विदर्भातील काही भागात मान्सूनपूर्व सरी पडत आहे। अद्याप विदर्भ, मराठवाडा, सोलापूर भागात मान्सूनला सुरुवात झाली नाही। दरम्यान पुढच्या 2 दिवसात मान्सूनला या भागातही सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे, मान्सूनची चाहूल लागली आहे। अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे, जोरदार वारे वाहत आहेत। यातच हवामान खात्याने IMD ने पुढील 5 दिवसासाठी एक इशारा दिला आहे।